ट्रॅफिकचा त्रास, प्रवासाला लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं महापौरांसह सर्वच पदाधिकाऱ्यांसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. आश्चर्य वाटतंय ना, पण हे घडलं कसं पाहूया या रिपोर्टमधून. पिंपरी चिंचवडचे आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर, महापौर कसे हा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला नक्की पडला असेल. एवढंच नाही तर सभेची सुरुवात थेट या रावजी गाण्यानं झाल्यानंही तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल. तुम्ही पाहताय हे खरं आहे, ही महापालिकेची सभाच आहे, पण जरा वेगळी. पिंपरी चिंचवड महापालिकेचा आज 35वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाला महापालिकेत अभिरूप सभा घेण्याची ही प्रथा आहे. त्यात सर्व अधिकारी नगरसेवक होतात आणि आयुक्त महापौर, तर महापौर आयुक्त आणि नगरसेवक अधिकारी. यंदाही ही सभा हास्याचे फवारे उडवत पार पडली. आयुक्त महापौरांच्या भूमिकेत आल्यावर त्यांचं स्वागत या रावजी बसाभाऊजीनं झालं आणि महापौरांच्या भूमिकेत असलेल्या आयुक्तांनाही हसू आवरलं नाही. साहजिकच या सभेत अनेक विषय मंजूर झाले, त्यात हेलिकॉप्टर खरेदीचा महत्त्वपूर्ण विषयही मंजूर झाला. त्याचबरोबर मासिक वाहतूक भत्ता 2 लाख करण्यात आला, तो वेगळाच. अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये बॉन्डिंग होण्यासाठी हे नक्कीच फायदेशीर आहे. कुठेतरी एक व्यवस्थेमध्ये असण्याचं एक जे एक बांधिलकी असते, त्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा दिवस आनंदानं जो काही सहभाग घेतात, विविध कार्यक्रम असतील, सहभाग असतील, त्याच्यामध्ये जो सहभाग होतो त्यातनं एक मोटिवेशन देखील सगळ्यांचं वाढत असतं. कुठेतरी एक बॉन्डिंग, एक टीम म्हणून बॉन्डिंग तयार होत असतं आणि ह्या बॉन्डिंगमधनं त्याचे इम्पॅक्ट हे दररोजच्या कार्यशैलीमध्ये, कार्यप्रणालीमध्ये दिसून येतात. या अभिरूप सभेत असे धडाकेबाज निर्णय मंजूर झाल्यानंतर सभेचा शेवटही साजेसाच म्हणजे झिंगाटच झाला. एकूणच काय तर सर्वसाधारण सभा म्हटलं की तणावात असलेल्या सर्वांसाठीच ही सभा मात्र थोडासा ताण हलका करणारी ठरली. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.